शाखेशी संबंधित होते किंवा ज्यांचा विज्ञानाशी कधी काळी संबंध आलेला होता त्या सर्व व्यक्तींना मला वाटतं रुदरफोर्ड हे नाव काही नवीन नाही आहे. रुदरफोर्ड असतील किंवा नील्स बोर असेल तरी दोन्ही नावं अगदी सुपरिचयाचे आहेत. रुदरफोर्ड असेल किंवा नील बोर असेल हे दोन्ही शास्त्रज्ञ, हे दोन्ही सायंटिस्ट ज्यांनी ॲटॉमिक मॉडेल डेव्हलप करण्यावरती आपलं बरंच आयुष्य खर्च केलं, स्ट्रक्चर ऑफ ॲटम ज्यांनी सांगितलं. खरं तर नील्स बोर हा रुदरफोर्डचा विद्यार्थी, परंतु नील्स बोरने रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये काही सुधारणा करून त्याचे बोर्स मॉडेल ही एक नवीन थेअरी त्यांनी त्या ठिकाणी मांडली. तर मला वाटतं डेन्मार्क शहरामधल्या एका विद्यापीठातली ही कहाणी आहे. तिथं परीक्षा चालू असते आणि परीक्षा चालू असताना एक प्रश्न विचारलेला असतो. त्या परीक्षेमधला हा प्रश्न असतो की हाऊ विल यू मेजर द हाईट ऑफ अ स्काय स्क्रॅपर विथ द एड ऑफ अ बॅरोमीटर. प्रश्न असा आहे, हाऊ विल यू मेजर द हाईट ऑफ अ स्काय स्क्रॅपर विथ द एड ऑफ अ बॅरोमीटर. स्काय स्क्रॅपर याचा अर्थ आपण असं घेऊयात की एक टॉल बिल्डिंग आहे, एक उंच इमारत आहे. आणि बॅरोमीटर, बॅरोमीटर जर आपण परिचित नसाल तर आपल्या माहिती साठी सांगतो की बॅरोमीटर हे प्रेशर मोजण्याचे एकक आहे, म्हणजे दाब मोजण्याचे एकक आहे. तर एकीकडे बॅरोमीटर तुमच्याकडे आहे की ज्याच्याने तुम्ही प्रेशर मोजू शकता. सपोज हा बॅरोमीटर आहे, याच्याने तुम्ही दाब मोजू शकता, प्रेशर मोजू शकता. परंतु सांगितलंय तुम्हाला काय, एका टॉल बिल्डिंगची, उंच बिल्डिंगची हाईट मोजायला सांगितलेली आहे. असं पाहायला गेलं तर आपल्यासारखा कॉमन विद्यार्थ्यांना काय विचार केला असतं की सर हाऊ इट इज पॉसिबल, बिकॉज बॅरोमीटर इज द स्टँडर्ड ऑर युनिट ऑर इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर द प्रेशर अँड हाईट. एकीकडे हाईट मोजायची आणि एकीकडे दाबाचं एकक आहे किंवा दाबाचं प्रेशर मोजण्याचं युनिट इन्स्ट्रुमेंट आहे. तर हे इम्पॉसिबल होतं, परंतु एक विद्यार्थ्यानं त्या ठिकाणी उत्तर लिहिलं. बाकी सगळे विद्यार्थी विचार करत होते, एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते, पण एका विद्यार्थ्यानं त्याचं उत्तर लिहिलं. आणि त्याने लिहिलेलं उत्तर असं होतं, त्याचं असं म्हणणं होतं की जो बॅरोमीटर आहे त्या बॅरोमीटरला एक दोरी बांधा आणि ती दोरी किंवा तो बॅरोमीटर बिल्डिंगच्या टॉपवरती घेऊन जा, छतावरती घेऊन जा आणि तिथून तो खाली सोडा. तिथून खाली सोडल्यानंतर बॅरोमीटरची जेवढी काही लेंथ असेल आणि त्या दोरीची जेवढी काही लेंथ असेल, तर बॅरोमीटरची लेंथ प्लस त्या दोरीची लेंथ दोन्ही मिळून तुम्हाला त्या बिल्डिंगची हाईट मिळून जाईल. तर हे पहिलं उत्तर होतं. खरं तर फिजिक्सचा पेपर होता आणि त्याने दिलेलं जे उत्तर होतं हे समर्पक उत्तर होतं, परंतु याला फिजिक्सचा कुठे बेस नव्हता. म्हणून त्याच्या शिक्षकांनी त्याला असं सांगितलं त्या विद्यार्थ्याला की तू दिलेलं उत्तर हे बरोबर आहे, परंतु याला फिजिक्सचं काही बेस नाही आहे. तर असं काही उत्तर लिही की ज्याच्यामध्ये फिजिक्सचा कुठेतरी बेस आढळेल. तर शिक्षकांनी त्याला आणखीन 6 मिनिटे वाढवून दिली. तो मुलगा परत पेपर घेऊन जागेवरती जाऊन बसला आणि बराच वेळ तो विचार करत होता. जवळपास 5 मिनिटं झाली, मुलगा काहीच लिहित नाही असं जेव्हा त्याला कळलं शिक्षकांना, तर शिक्षकांनी त्याला विचारलं की बाळा तुला जर काही येत नसेल तर मी तुला थोडीशी हिंट देऊ का, तुला थोडीशी मदत करू का. त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं उत्तर होतं. तो विद्यार्थी त्यावेळेस शिक्षकांना असं म्हणतो की सर मला काहीच येत नाहीये म्हणून मी शांत बसलेलो नाही आहे, तर या प्रश्नाची माझ्याकडे इतकी उत्तरं आहेत की नेमकं कोणतं या ठिकाणी लिहू हा विचार मी करतोय. शिक्षक अगदी खुश झाले, इम्प्रेस झाले. शिक्षक त्याला म्हणतात मी तुला आणखीन वेळ वाढवून देतो, तू या प्रश्नाची उत्तरं लिह. तर मित्रांनो, त्या विद्यार्थ्याने जेव्हा या प्रश्नाची उत्तरं लिहायला लागली, मी जेव्हा ही गोष्ट सांगतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये सुद्धा हे चक्र चालत असेल की नेमकं काय उत्तर त्याने लिहिलेलं असेल. आपण जर विचार केला तर आपल्याला सुद्धा लवकर सुचत नाही की नेमकं काय लिहिलेलं असेल. तर एक उत्तर आपल्याला आपल्यासमोर सांगितलेलं आहे ऑलरेडी. दुसरं उत्तर त्याचं असं होतं की तो जो बॅरोमीटर आहे तो बॅरोमीटर मी परत त्या स्काय स्क्रॅपरच्या किंवा त्या टॉल बिल्डिंगच्या छतावरती घेऊन जाईल, तिथून तो बॅरोमीटर मी खाली ड्रॉप करेन. तो ड्रॉप म्हणजे टॉपवरनं जेव्हा खाली जमिनीवरती ग्राउंडवरती येण्यासाठी त्याला जेवढा टाईम लागला तर मी तो टाईम काउंट करेन आणि त्या टाईमवरून आपल्याकडे फिजिक्समध्ये एक फॉर्म्युला आहे, एच इज इक्वल टू 0.50 ग्रॅम इंटू टी स्क्वेअर. फॉर्म्युला काय, एच इज इक्वल टू 0.50 ग्रॅम इंटू टी स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला अप्लाय करून मी त्या बिल्डिंगची हाईट काढेन. हे पहिलं उत्तर होतं, म्हणजे दुसरं उत्तर होतं. तिसरं उत्तर असं होतं, तो असा म्हणाला की जेव्हा सूर्यप्रकाश पडलेला असेल तेव्हा सूर्यप्रकाशाच्या वेळी सुद्धा मी त्या बिल्डिंगच्या एका कोपऱ्याला, एका एजला मी तो बॅरोमीटर ठेवेन. जेव्हा ऊन जास्त आलेलं असेल, सूर्य मध्यावरती आलेला असेल, तेव्हा त्या बिल्डिंगची आणि त्या बॅरोमीटरची सावली पडलेली असेल, मी काय करेन तर त्या बिल्डिंगचा शॅडो आणि त्या बॅरोमीटरचा शॅडो या दोन्हींचं सुद्धा मेजरमेंट करेन आणि प्रोपोर्शनल अरिथमॅटिक म्हणजे रेषीय गुणोत्तराचा वापर करून
मी त्या बिल्डिंगची हाईट मेजर करेल. त्याच्यानंतर त्याच्या पुढील उत्तरामध्ये होतं की तो खाली म्हणजे ग्राउंड लेवलला लो अल्टिट्यूडला तो तिथं जाऊन त्याचं प्रेशर मोजेल, बॅरोमीटरमध्ये हाय अल्टिट्यूडला प्रेशर मोजेल, बाकी अनेक फॉर्म्युले वगैरे अप्लाय करून असे अनेक उत्तरं त्याने दिलेली होती. पण त्यात सगळ्यात शेवटचं जे उत्तर होतं ते शेवटचं उत्तर मित्रांनो सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखं होतं. आणि ते उत्तर म्हणजे तो असं म्हणतो की सगळ्यात शेवटी मी असं करेन की हा बॅरोमीटर घेऊन मी या बिल्डिंगचा जो काही इंजिनियर असेल त्या इंजिनियरच्या घरी जाईन, मी त्याचं दार ठोठावे आणि त्या इंजिनियरला बाहेर बोलावून विचारेल की तुला जर हा नवीन कोरा करकरीत बॅरोमीटर हवा असेल तर मला सांग या बिल्डिंगची हाईट काय होती. मित्रांनो ही अशी विचारधारा, ही एवढी प्रगल्भ विचारसरणी किंवा इतकं शिक्षकांच्याही दोन चार पावले पुढे जाऊन विद्या